तर आज आपण निरीक्षण या प्रकरणाबद्दल माहिती बघणार आहोत। तर निरीक्षण म्हणजे काय याचं व्याख्या बघताना आपल्याला दिसून येते आहे की दृढ स्वरूपात निरीक्षणाचा अर्थ कान व वाणी यांच्या तुलनेने डोळ्यांचा अधिक उपयोग करणे हा होय। कारण तर निरीक्षण आपण आपल्या सर्व ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने करीत असतो। निरीक्षण ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे आणि शिवाय त्याला वास्तविक आधार असताना सुद्धा दिसून येतो। सामाजिक संशोधनात नवीन तंत्र एक नवीन अध्यापन पद्धती म्हणून निरीक्षणाचा आपण अवलंब करीत असतो। खरं तर समाजात संशोधन करताना त्या संकलनाच्या दृष्टीने निरीक्षणाला फार महत्त्व आहे। सामाजिक शास्त्र आज निरीक्षण पद्धतीचा उपयोग करूनच वर्ग समूह समाज स्त्री पुरुष संस्था व्यवस्था इत्यादींसंबंधीचे अध्ययन करीत असतो आणि म्हणूनच याला अत्यंत या ठिकाणी आपल्याला डोळ्यांनी अधिकाधिक एकदम निरीक्षण करून ही पद्धती आपल्याला उपयोगात आणता येते आणि एखाद्या घटनेचे सत्य आपल्याला ओळखता येते। खरं तर यामध्ये आता निरीक्षण या प्रक्रियेवर परिणाम करणारे विविध प्रकारचे घटक आपल्याला दिसून येतात। त्यामध्ये पहिला घटक त्यांनी दिला आहे तो म्हणजे ज्ञानेंद्रियाच्या मर्यादा। खरं तर प्रत्येक घटकाची एक मर्यादा असते। आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय असतानाही डोळ्यांच्या सहाय्याने आपण निरीक्षण करून ही प्रक्रिया करीत असतो, परंतु यालासुद्धा मर्यादा पडताना आपल्याला दिसून येते। निर्वाचनाचा प्रभाव। खरं तर निर्वाचन करीत असताना कोणत्या घटकांचं निरीक्षण करायचं, कोणता घटक हा त्याला अत्यंत प्रतिनिधित्व करणारा ठरेल याचं योग्य मापन आपल्याला करता येत नाही। कृत्रिम व्यवहार। खरं तर आपण जेव्हा संशोधक म्हणून कार्य करतो आपले व्यवहार अत्यंत कृत्रिम स्वरूपाचे असताना दिसून येतात, म्हणून त्याचं योग्य संगोपन करून आपण निर्णय घेणे आपल्याला शक्य होत नाही। त्यानंतर चौथा घटक त्यांनी दिला आहे घटनांचे अपुरे निरीक्षण। खरं तर जी घटना घडलेली असेल त्या संपूर्ण आपण कान वाणी डोळ्यांच्या सहाय्याने जे निरीक्षण करणार आहोत ते योग्य असेलच असे नाही। शिवाय सगळ्याच घटना आपल्या निरीक्षणातून जातीलच असे नाही, आपल्या डोळ्याखालून जातील असे नाही। म्हणून एखादी घटना जरी सुटली असेल किंवा एखाद्या घटनेचा एखादा भाग सुटला असेल तरीही त्या निरीक्षणाला आपण बाधक ठरू शकतो निरीक्षकाचा। त्यानंतर पाचवा घटक दिला आहे त्यांनी निरीक्षकाचा व्यक्तिगत पक्षपात। खरं तर प्रत्येकच संशोधक हा समाज घटक आहे आणि शिवाय तो व्यक्ती आहे। तो आपल्या संशोधनाचा विषय निवडल्यानंतर ज्या निरीक्षणाच्या प्रक्रियेवर तो ही प्रक्रिया करतो त्यावेळेला मात्र त्याच्या मनाचा आघात त्या संशोधनावर होताना आपल्याला दिसतो। तर ते एखादी गोष्ट योग्य असेल आणि त्याला जर योग्य व्यक्तिगत पद्धतीने जर ती अयोग्य वाटत असेल तर मात्र निरीक्षकाच्या दृष्टिकोनातून तो विचार करताना तो अयोग्य हेच पारितोषिक देईल, परंतु यामध्ये मात्र आपलं संशोधन चुकीचं ठरू शकतं। त्यानंतर सहावा घटक त्यांनी दिलेला आहे अव्यवस्थित निरीक्षण। खरं तर प्रत्येकच निरीक्षण योग्य पद्धतीने एकदम समयसूचक पद्धतीने नियंत्रित पद्धतीने नियोजित पद्धतीने करूच याची काही शाश्वती नाही, कारण की प्रत्येक संशोधक हा फक्त आपल्या संशोधनाच्या दृष्टिकोनातून तो प्रक्रिया करीत असतो, परंतु प्रत्येक संशोधन हे अधिक वास्तविक सत्याला असेलच असे नाही आणि म्हणून त्यामध्ये आपल्याला अव्यवस्थितपणासुद्धा जाणवू शकतो। कारण की एखाद्या घटनेचा एखादा घटक जरी सुटला असेल तरी त्याचा निरीक्षणावर विपरीत परिणाम होताना दिसतो, त्यामुळे आपलं संशोधन चुकीचं ठरू शकते। तर अशा पद्धतीने या 6 घटक आपल्या निरीक्षण प्रक्रियेवर परिणाम करणारे दिसून येतात। त्यासोबतच आपल्या सिलॅबसमध्ये निरीक्षणाचे प्रकार सुद्धा त्यांनी एक्सप्लेन केलेले आहे। तर अशा पद्धतीने निरीक्षण करताना आपण वेगवेगळ्या पद्धतीने करतो, त्यासंबंधी मग कशा पद्धतीने आपण निरीक्षण करतो याचे या ठिकाणी त्यांनी 6 प्रकार दिलेले आहे। पहिला प्रकार दिलेला आहे सहभागी निरीक्षण। आता सहभागी या शब्दातच अर्थ आहे, एखाद्या गटासंबंधी समूहासंबंधी आपल्याला जर निरीक्षण करायचं असेल तर त्या गटात जाऊन त्यात सहभागी होऊन आपण जेव्हा निरीक्षण करतो तेव्हा त्याला सहभागी निरीक्षण या पद्धतीने आपण ओळखतो। तर यामध्ये प्रत्येक घटकांसंबंधी त्यांच्याशीच आपण सहमत झाल्याने त्यांच्या समूहात आपण सामील झाल्याने प्रत्येक व्यक्तीविषयीची माहिती आपल्याला मिळते, त्यामुळे त्यांची मतं आपल्याला जाणून घेता येतात आणि सहभागी निरीक्षण ही एक उत्तम निरीक्षणाचा प्रकार असताना आपल्याला दिसून येतो। त्यानंतर असहभागी निरीक्षण हा दुसरा प्रकार आहे। खरं तर असहभागी निरीक्षणामध्ये आपण समूहामध्ये सामील होत नाही, परंतु एखादी घटना घडली असेल आणि एक समूह तयार झाला असेल तर त्या समूहात जाऊन त्या प्रत्येक व्यक्तीविषयी आपण माहिती मिळवतो, आपण त्या समूहाचा भाग नाही। हा असहभागी आणि सहभागी निरीक्षणातला फरक आहे आणि म्हणून त्या व्यक्तीसंबंधी किंवा त्या समूहातल्या प्रत्येक घटनेसंबंधी आपण इतरांकडून माहिती मिळवतो आणि आपलं संशोधन करतो, त्या प्रक्रियेला आपण असहभागी निरीक्षण असे म्हणतो। त्यानंतर प्रकार तिसरा त्यांनी दिलेला आहे तो म्हणजे अर्ध सहभागी निरीक्षण। आता अर्ध सहभागी म्हणजे सहभागी आणि असहभागी या दोन्ही निरीक्षणाचा केंद्रबिंदू साधून हा अर्ध सहभागी निरीक्षण हा प्रकार त्यांनी काढलेला आहे। खरं तर निरीक्षणाचा हा प्रकार अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सामाजिक संशोधनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असताना दिसतो। खरं तर यामध्ये आपण त्या समूहाचा भागही नसतो आणि त्या समूहापासून अलिप्तही नसतो, काही प्रमाणात आपल्याला त्या समूहाची माहिती असते, परंतु प्रत्येकच घटकांसंबंधी
परिपूर्ण परिपूर्ण माहिती आपल्याला त्या ठिकाणी नसते. मग अशा वेळी या दोनही याचा केंद्रबिंदू साधून आपण जेव्हा त्या समूहासंबंधी संपूर्ण माहिती मिळवून त्याचा उपयोग आपण आपल्या संशोधनात करतो तेव्हाच अर्धसहभागी निरीक्षण हे यशस्वी होताना आणि या प्रकाराचा उपयोग होताना आपल्याला दिसून येतं. त्यानंतर चौथा प्रकार त्यांनी दिला अनियंत्रित निरीक्षण. अनियंत्रित म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारचं नियंत्रण नसते. आपण सहजासहजी आपल्याला ज्या पद्धतीने वाटेल त्या पद्धतीने आपण या निरीक्षणाचा प्रकार अवलंबून असतो. परंतु ही पद्धती अत्यंत खर्चिक वेळखाऊ असणारी आहे आणि म्हणून परंतु या पद्धतीने करण्यात येणारं निरीक्षण अत्यंत वास्तविक आणि स्पष्ट असताना आपल्याला दिसून येते. यामध्ये सामाजिक घटकांवरही नियंत्रण नसतं आणि संशोधकावरही नियंत्रण नसतं. संशोधक देखील आपल्या सोयीने निरीक्षण करून यापासून अलिप्त होण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणूनच याला अनियंत्रित निरीक्षण पद्धती या पद्धतीने संबोधलेलं आहे. त्यानंतर पाचवा प्रकार दिलेला आहे त्यांनी नियंत्रित निरीक्षण. यामध्ये मात्र नावाप्रमाणेच नियंत्रित, नियोजन, संयोजन या पद्धतीने अत्यंत नियोजक पद्धतीने हे कार्य केले जाते. खरं तर यामध्ये आपला घटक किती आहे की कोणत्या घटकांचं निरीक्षण करायचं आहे, किती लांब आहे, किती वेळ लागेल, किती खर्च लागेल याचं संपूर्ण नियोजन यामध्ये केलेलं असते. यामध्ये दोन घटक त्यांनी सांगितलेले आहे. सर्वात पहिला घटक म्हणजे अ सामाजिक घटनांवर नियंत्रण. एखादी सामाजिक घटना घडली असेल तर त्या घटनेवर नियंत्रण ठेवून त्याचं निरीक्षण करून त्यासंबंधी सर्वसामान्य निष्कर्ष सामाजिक संशोधनात हे एक्सप्लेन केले जाते. त्याला आपण सामाजिक घटनांवर नियंत्रण ठेवून हे कार्य करीत असल्यामुळे याला सामाजिक घटनांवरील नियंत्रण निरीक्षण पद्धती असे म्हणतात. आणि त्यानंतर दुसरा प्रकार त्यांनी दिला आहे तो म्हणजे ब निरीक्षणकर्त्यावर नियंत्रण. खरं तर जो संशोधक आहे, जो निरीक्षणकर्ता आहे, त्याला एक काहीतरी बांधिलकी दिलेली असते किंवा एक काही बंधन दिलेलं असते. त्याला त्या बंधनात, त्या वेळेत, त्या समूहातल्या तेवढ्याच भागामध्ये राहून निरीक्षण करता येते. एखादी घटना घडली असेल तर त्या नियंत्रणाच्या बाहेर जाऊन त्याला माहिती एक्सप्लेन करता येत नाही किंवा त्याचा संशोधनामध्ये त्याचा समावेशही करता येत नाही. कारण की काही काही बाबी अत्यंत विश्वसनीय असतात आणि म्हणून त्या विश्वसनीय बाबी अशा कोणत्याही चव्हाट्यावर आपल्याला एक्सप्लेन करता येणार नाही. आणि म्हणूनच या ठिकाणी समाज घटनांवर आणि त्यानंतर निरीक्षण या निरीक्षक या दोघांवरही नियंत्रण असल्याने याला नियंत्रित निरीक्षण पद्धती या नावाने संबोधले जाते. या पद्धतीमध्ये सुद्धा वेळ खर्च आपल्याला बऱ्याच प्रमाणात लागतो यामध्ये. पण या पद्धतीमध्ये एक गुण असा आहे की यामध्ये निरीक्षकाच्या पक्षपाता म्हणजे मनाचा किंवा व्यक्तिगत पक्षपात यामध्ये दिसून येत नाही. त्यानंतर सहावा प्रकार त्यांनी दिला आहे तो म्हणजे सामूहिक निरीक्षण. ही पद्धतीसुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यामध्ये समूहासमूहाने गट पाडलेले असतात आणि या गटातल्या प्रत्येक समूहाच्या प्रमुखाला निवडून त्या गटासंबंधी आपण माहिती मिळवत असतो. यातल्या प्रत्येक गटामध्ये आपण सामील होऊन त्याचं निरीक्षण करीत असतो. म्हणून याला त्यांनी सामूहिक निरीक्षण पद्धती असे म्हटलं आहे. कधी कधी काय होतं, जसं शेतकऱ्यांचा प्रश्न असेल किंवा मग कॅटेगरीचा प्रश्न असेल, ओबीसी समाजात आता नवीन नवीन प्रकरणं आपल्यापुढे येते आहे, जातीसंबंधीचे प्रकरणं असतील, धर्मासंबंधीचे प्रकरणं असतील, शेतकऱ्यांसंबंधीचे प्रकरणं असतील, मग अशावेळी प्रत्येक समूहाचे वेगवेगळ्या प्रकारे निरीक्षण करावं लागते. म्हणून प्रत्येक समूहात जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊ जेव्हा आपण निरीक्षण करतो त्याला मात्र आपण सामूहिक निरीक्षण पद्धती असे म्हणतो. तर अशा पद्धतीने निरीक्षण ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. खरं तर निरीक्षणाच्या माध्यमातूनच आपण आपल्या संशोधनाला योग्य स्वरूप देऊ शकतो. शिवाय हे निरीक्षण करीत असताना त्यामध्ये व्यक्तिनिष्ठता, विशिष्ट घटनांच्या अध्ययनाची उपयुक्तता, सामूहिक व्यवहारातील कृत्रिमता, कोणती पद्धती खर्चिक आहे, योग्य आहे किंवा नाही, अनुसूचीचा उपयोग, या विविध तंत्राचा उपयोग करून आपण आपलं निरीक्षण अत्यंत चांगल्या पद्धतीने यशस्वी करू शकतो आणि शिवाय आपलेच कार्य चांगल्या पद्धतीने पार पाडू शकतो. शिवाय या ठिकाणी आपल्याला विश्वसनीयता निरीक्षणात आणण्याकरिता विविध प्रकारचे उपायही योजता येतात. निरीक्षणाची योजना तयार करणे, अनुसूचीचा उपयोग करणे, आधुनिक तंत्र व साधनांचा उपयोग करणे, समाजमितीची अनुपापे वापरणे, नकाशे तयार करणे, सामूहिक निरीक्षणाच्या माध्यमातून सोबतच गृहितकांची निर्मिती करणे आणि प्रशिक्षित निरीक्षक जर असेल तर अत्यंत चांगल्या पद्धतीने तो कार्य पार पाडू शकतो. वरील उपाय आपण योजून निरीक्षणामध्ये अत्यंत वास्तविकता आणि वस्तुनिष्ठता आणू शकतो. यानंतरचं पुढच्या पिरियडला बघूया. धन्यवाद.